आधुनिक काळात सुख कसे मिळवावे यावर आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये लिहिले आहे। आचार्य चाणक्य यांचा काळ इसवीसनपूर्व 325 वर्ष मानला जातो। आजच्या आधुनिक काळापेक्षा त्या काळातील राहणीमान जीवनपद्धती या खूप वेगळ्या होत्या। त्यावेळची शिक्षण पद्धती ही गुरुकुल शिक्षण पद्धती होती। वेशभूषा खूप वेगळी होती। इतका सगळा वेगळेपणा असताना सुद्धा चाणक्य यांचे आचार विचार हे प्रगतशील होते हे लक्षात येते। चाणक्य म्हणतात की प्रेम नेहमी बरोबरीच्या माणसावर करावे म्हणजे ते यशस्वी होतं। कारण आर्थिक बौद्धिक आणि त्याचबरोबर वैचारिक समानता असल्यामुळे बरोबरीच्या व्यक्तीशी प्रेम करण्यात फारसा धोका संभवत नाही। नोकरी करायची असेल तर ती राजाची करावी म्हणजे आजच्या युगामध्ये ती सरकारी नोकरी असावी असे आचार्य चाणक्य म्हणतात। कारण कामाचे पैसे मिळतील की नाही याचा धोका तिथे नसतो। व्यवसायामध्ये व्यापार करणं हे चांगलं आहे असेही ते म्हणतात। तर उत्तम गुणाची स्त्री घराला सुखी ठेवती या गोष्टी विचार करून केल्यास सुखाची प्राप्ती होती आणि आधुनिक युगातही हे विचार तंतोतंत लागू आहेत म्हणून आचार्य चाणक्यांचं महत्त्व आहे।